मुलांनो, ही गोष्ट आहे जत्रेतल्या गमतीची। जत्रा तुम्हाला माहितच आहे, महालक्ष्मीची जत्रा, खंडोबाची जत्रा। तर अशीच एक जत्रा होती। एक कोंबडा, एक उंदीर आणि एक खार असे तिघेजण निघाले जत्रेला जायला। वाटेत त्यांना भेटलं एक बदक। म्हणाल, ए मी पण तुमच्या बरोबर जत्रेला येऊ। ते ऐकून कोंबडा हसला, उंदीर हसला, खारही हसली। उंदीर म्हणाला, तू कसा येणार जत्रेला? तुला तर धड चालताही येत नाही। मी बघ कसा तुरु तुरु चालतो। हे पहा, आम्ही जत्रेत खूप मज्जा करणार, तुला नीट चालताही येत नाही, तू कशाला येतोस जत्रेला? कोंबडा म्हणाला, अरे बदका, तुझे कपडे अगदीच साधे आहेत बुवा। माझे कपडे पहा, कसे छान छान रंगीबेरंगी आहेत। जत्रेत जायला असे रंगीबेरंगी कपडे लागतात। तू नको येऊस आमच्याबरोबर जत्रेला। खारुताई म्हणाली, अरे येड्या, माझ्या शेपटीचा झुपका बघ कसा छान डौलदार आहे। तुझी शेपूट तर अगदीच लहानशी आहे। बरं, तुला झाडावर चढता येतं का? बदक म्हणालं, नाही, मला झाडावर नाही चढता येत। खार म्हणाली, मग तू मुळीच जत्रेला येऊ नकोस। जत्रेला येऊन तू करणार काय? तुला चालता येत नाही, झाडावर चढता येत नाही, तुझे कपडेही चांगले नाहीत। ए बदका, तू मुळीच जत्रेला येऊ नकोस बरं, आम्ही काही तुला आमच्या बरोबर नेणार नाही। बिचार बदक अगदीच हिरमुसलं झालं। कोंबडा, उंदीर आणि खार निघाले जत्रेला। चालता चालता जत्रेत काय मज्जा करायची ते ठरवायला लागले। ए, आकाश पाळण्यात बसायचं बर का? ए, मी बुवा मोठ्या चक्रावर बसणार, मी मिठाई खाणार, मी फुगे घेणार, मी शिट्टी वाजवणार, मी चेंडू घेणार। आपल्याला बरोबर न नेल्यामुळे बदक बिचारा अगदी दुःखी झालं होतं। पण ते हळूहळू चालत होत। त्यांनी मनाशी ठरवलं की जत्रेला जायचं म्हणजे जायचंच। हे तिघे जण म्हणजे कोंबडा, उंदीर आणि खार झपाझप निघाले होते जत्रेला। बदकाची गंमत आठवून हसत होते। उंदीर म्हणाला, बरं झालं त्या भिक्कारड्या बदकाला बरोबर नाही आणलं ते। खार म्हणाली, नाही तर काय, ते लुळं पांगळं बदक नकोच आपल्या बरोबर। ते तिघे पटपट पुढे निघाले होते। वाटेत त्यांना लागली एक नदी। कोंबडा एक पाऊल पाण्यात गेला आणि परत आला। खार एक पाऊल पाण्यात गेली आणि परत आली। उंदीर एक पाऊल पाण्यात गेला आणि परत आला। आता काय करायचं? नदी पार केल्याशिवाय जत्रेला जाणार कसे? त्यांच्यापैकी कुणालाच पोहता येत नव्हतं। आता जत्रा बित्रा काही नाही। तिघे बिचारे रडत बसले नदीकाठी। तेवढ्यात हळूहळू पावलं टाकीत बदक आलं। त्यांनी पाहिलं की हे तिघेजण रडतायत। त्याला कळेच ना काय झालं ते। एवढ्या उत्साहानं आनंदानं झपाझप निघाले होते, ते असे रडायला का लागले बुवा? बदकाने त्यांना विचारलं, अरे तुम्ही इथे असे रडत का बसलात? तिघेही म्हणाले, मग काय करणार, आम्हाला नाही पोहतायत, आता आम्ही जत्रेला कसे जाणार, नदी पार कशी करणार? बदक म्हणालं, काही घाबरू नका, मी तुम्हाला पलीकडे नेतो, मला पोहता येतं। बदक पाण्यात उतरलं आणि एक गोल फेरी मारून काठावर आलं। ते पाहून हे तिघेजण खुश झाले। आता प्रत्येकजण बदकाला म्हणालं, ए बदका, ए मला पलीकडे ने ना, मी तुला जत्रेतली गंमत पाहायला नेईन, तुला खूप खूप पैसे देईन। बदक हसलं, म्हणालं, घाबरू नका, मी तिघांनाही पलीकडे त्या काठावर नेईन। पाहिलं मुलांना, या तिघांनीही बदकाला जत्रेला न्यायला नकार दिला होता, तरी बदकानी मात्र त्यांना मदत करायची ठरवली। मग बदकानं केली एक युक्ती। त्याने एक लाकडाची फळी आणली, त्याला बांधली एक दोरी। कोंबड्याला, खारीला आणि उंदराला त्या फळीवर बसायला सांगितलं आणि दोरी चोचीत धरून बदक लागलं पोहायला। सगळेजण नदी पलीकडे आले। आता तिघे जण अगदी खुशीत होते बर का? बदका, तू खूप चांगला आहेस, तू पण आमच्या बरोबर चल ना जत्रेला, आपण खूप खूप मज्जा करू, आम्ही तुला खूप खूप पैसे देऊ। बदक हसलं गालातल्या गाला, क्वॅक क्वॅक। मग ते सगळे जत्रेला गेले, खूप मजा केली। आणि बरं का मुलांनो, त्या दिवसापासून बदकाची आणि त्या तिघांची अगदी गट्टीच जमली।
विक्रांत नावाचा एक राजा होता. त्याच्या मुलाचं नाव होतं अमर. अमरला शिकारीचा खूप नाद होता. एकदा काय झालं, अमर एकटाच घोड्यावर स्वार होऊन जंगलाच्या दिशेनं निघाला. रानात एका हरणांच्या कळपाच्या मागे तो जात होता. जाता जाता अमर अगदी दमून गेला. दुपार टळून गेली होती तरी त्याला शिकार काही मिळाली नाही. त्याला खूप तहान लागली. आता तो पाण्याचा शोध घेत घेत हिंडायला लागला. तेवढ्यात त्याला एक तळं दिसलं. तळ्याचं पाणी थंडगार तर होतंच, शिवाय स्वच्छही होतं. अमरनं पहिल्यांदा आपल्या घोड्याला पाणी पाजलं आणि मग त्याला एका झाडाला बांधून ठेवलं. पोटभर पाणी प्यायला जवळ काय न्याहारी होती ती खाल्ली आणि तो झाडाला टेकून बसला. एवढ्यात दिवस मावळतीला गेला. अमरला आता कुठे जाणं शक्यच नव्हतं. रात्र तिथेच काढणं भाग होतं. जरासा चिंतेत पडला तो. एवढ्यात काय झालं माहितीये, जाळीतून एक ढाण्या वाघ बाहेर आला. तो सुद्धा तळ्यावर पाणी पिण्यासाठीच आला होता. त्याला पाहताच घोडा उधळला आणि दोरी तोडून रानात पळून गेला. वाघ जसजसा पुढे येऊ लागला तसतसा अमर अगदी थरथरा कापायला लागला. पण तशाही स्थितीत त्याला एक युक्ती सुचली. तो जवळच्याच एका झाडावर जीवाच्या करारानं चढला आणि एका आडव्या फांदीच्या आश्रयाने तिकडेच बसून राहिला. एवढ्यात काय झालं, तिकडे एक अस्वल तेही तळ्यावर पाणी प्यायलाच आलं होतं. वाघ दिसताच तेही घाबरलं आणि अमर चढला होता त्याच झाडावर ते चढायला लागलं. आता मात्र अमरची आणखीनच घाबरगुंडी उडाली. हे अस्वल आपल्याला खाईल असंच त्याच्या मनाने घेतलं. बसल्या जागी तो थरथरा कापायला लागला. अस्वलानं ते पाहिलं. तो म्हणाला, तू राजपुत्र आहेस हे मला ठाऊक आहे, पण तू घाबरू नकोस, मी तुला काही खाणार नाही आहे. आपल्या दोघांचा शत्रू एकच आहे आणि तो म्हणजे खालचा वाघ. आपण दोघं आता मित्र आहोत की नाही, मी तुझ्या शेजारी बसेन, पण तुला काहीसुद्धा इजा करणार नाही. अमरला त्याच्यावर विश्वास ठेवणं भागच पडलं. अस्वल त्याच्या शेजारी येऊन बसलं आणि खरोखरच अमरला त्यांनी काहीच दुखापत केली नाही. वाघ काही झाडाखालून हल्ला नाही. दोघांपैकी कोणीतरी खाली पडेल आणि मग आपण त्याचा समाचार घेऊ अशी आशा धरून तो बसला होता. रात्र वाढू लागली तशी राजकुमाराला फारच झोप यायला लागली. एकतर तो दिवसभराचा उपाशी होता आणि शिवाय खूप दमला होता. अस्वल त्याला म्हणालं, राजकुमारा, तुला फारच झोप आलेली दिसते, तू थोडा वेळ झोप काढ, मी तुला खाणार नाही, विश्वास ठेव माझ्यावर. राजकुमार आता चांगलाच घोरायला लागला. खाली वाघानं त्याचं घोरणं ऐकलं. तो अस्वलाला म्हणाला, अस्वला, तू काय आणि मी काय, मनुष्यभक्षक प्राणी, तू खाली आलास की मी तुझ्यावर निश्चित झडप घालणार. तेव्हा तुझ्या सुटकेसाठी मी तुला एक छानशी युक्ती सांगतो बरं का. तू त्या माणसाला दे खाली लोटून, मी त्याला खाईन आणि माझ्या वाटेने निघून जाईन. मग तूही सावकाश खाली उतर आणि तुझ्या घरी निघून जा. वाघोबा, तुझा हा विचार मला मुळीच पटत नाही. बिचारा राजपुत्र माझ्यावर विश्वास टाकून झोपलाय, मी त्याला अभय दिले आणि त्याचा विश्वासघात मी मुळीच करणार नाही. तुला माहीत नाही विश्वासघातासारखं दुसरं महापाप नाही, त्यामुळे मला नरकात पडावं लागेल. ह्यावर वाघ काय बोलणार, तो गप्प बसला. थोडा वेळ झोप काढून राजकुमार जागा झाला. तो अस्वलाला म्हणाला, अस्वला, आता तू थोडा वेळ झोप काढ. अस्वल म्हणाला, ठीक आहे. अस्वल झोपल्यावर वाघ राजपुत्राला म्हणाला, अरे राजपुत्रा, तुझ्यासारखा मूर्ख या पृथ्वीवर दुसरा कोणी नसेल. तू अस्वलावर विश्वास ठेवलास, अरे हे अस्वल थोड्या वेळानं जाग होईल तेव्हा त्याला भयंकर भूक लागलेली असेल आणि ती भागवण्यासाठी तो तुझा केव्हा चट्टामट्टा करील. मी तुला सांगतो ते तू ऐक. त्या अस्वलाला दे खाली लोटून, मी त्याचा गळा पकडीन आणि माझ्या गुहेत त्याला घेऊन जाईन. मग तू सुखाने खाली उतर आणि आपल्या घरी निघून जा. राजकुमार होता अविचारी. वाघाच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी झोपलेल्या अस्वलाला साऱ्या शक्तीनिशी खाली लोटून दिलं. पण नशिबाने अस्वल खाली पडलं नाही. त्याला एक आडवी फांदी सापडली. तिच्यावर ते सावरलं आणि पुन्हा हळूहळू वर चढायला लागलं. आता मात्र राजकुमार अमरची पाचावर धारण बसली
देवारे देवा मेलो मेलो असे तो ओरडायला लागला। अस्वल त्याच्या जवळ येऊन म्हणाले, राजकुमारा भिऊ नको, ओरडू नको, मी तुझ्या केसालाही धक्का लावणार नाही, पण माणूस असून सुद्धा तू माझा विश्वासघात केलास याबद्दल तुला मी शाप देणार आहे। तू वेडा होशील आणि ससे मीरा असं बरळत भटकत राहशील। थोड्या वेळानं सकाळ झाली। वाघ निराश होऊन आपल्या जाळीकडे गेला। अस्वल सुद्धा गेलं। मागाहून अमरही उतरला। गावोगाव भटकला बिचारा। तोंडानं ससे मीरा असा सारखा जप असे त्याचा। इकडे राज्यात मोठी गडबड उडाली। राजकुमार काही परत आला नाही म्हणून राणीला अन्नसुद्धा जाईना। शेवटी खूप शोध घेतल्यावर शिपायांना अमर मिळाला, पण तो कोणालाच ओळखत नव्हता। राजाला वाटलं आपला राजकुमार अगदी ठार वेडा झाला। त्यांनी वैद्य बोलवले, मांत्रिक बोलवले, पण कोणाचाच उपाय चालेना आणि राजकुमाराचा ससेमीरा काही सुटेना। राजा अगदी हवालदिल झाला, पण त्याचवेळी त्यांना आपल्या राजगुरूंची आठवण झाली। राजगुरू अंतर्ज्ञानी होते आणि विद्वानही होते। राजगुरू म्हणाले, ठीक आहे, मी करतो बरं याला। स अक्षराने सुरू होणारा एक श्लोक खणखणीत आवाजात राजगुरूंनी म्हटला। त्याचा परिणाम ताबडतोब दिसला। राजकुमार स अक्षर विसरला आणि नुसते सेमीरा सेमीरा असं म्हणू लागला। दुसरा श्लोक म्हटल्यावर से अक्षर गळून पडलं। राजकुमार नुसतं मीरा मीरा असं म्हणू लागला। असे चार श्लोक म्हटल्यावर सगळी अक्षरं सुटली आणि राजकुमाराचे वेड गेले। राजकुमार अमरला आपली चूक कळली। राजानं देखील राजगुरूंना मोठं बक्षीस दिलं। तात्पर्य असं की विश्वासघातासारखं दुसरं महापाप नाही। स्वार्थाला बळी पडून माणसं जर एकमेकांचा विश्वासघात करू लागली तर त्याचे परिणाम निश्चितच भोगावे लागतात। ससोबांची युक्ती ऐका। हं, एका जंगलामध्ये खूप प्राणी राहत होते। हत्ती, माकड, उंट, ससा, कासव, वाघ, कोल्हा आणि जंगलाचा राजा सिंह सुद्धा राहत होता। पण तो आता म्हातारा झाला होता। त्याला शिकार करता येत नव्हती म्हणून त्याने सगळ्या प्राण्यांना बोलावून सांगितलं, आता मी म्हातारा झालो, माझ्याजन शिकार करवत नाही। मी आता एकेका प्राण्याचे नंबर लावून ठेवतो, त्याप्रमाणे तुम्ही स्वतःहून माझ्याकडे या। मला फसवू नका, आला नाहीत तर मात्र मी तुम्हाला खायला येईन बर का, तेवढी ताकद माझ्यात जरूर आहे। असं म्हणून सिंहाने जोरात गर्जना केली। त्याबरोबर सगळ्या प्राण्यांनी माना डोलवल्या। झालं, दुसऱ्या दिवसापासून एकेका प्राण्याचे नंबर लागले आणि नंबराप्रमाणे सगळे प्राणी सिंहाकडे जायला लागले। बदक, कासव, हरिण, वनगाय यांची शिकार करून सिंह मजेत राहायला लागला। एकदा लागला ससे भाऊच्या आईचा नंबर। ती सशाला म्हणाली, बाळा आज माझा नंबर आहे, आता मी मरणार, तू मात्र एकटा पडशील बरं, जपून रहा, स्वतःला सांभाळ। ससा हुशार होता। ससा म्हणाला, आई तू मुळीच घाबरू नकोस, आज तुझ्याऐवजी मी जाणार आहे सिंहाकडे। त्याने आईला सांगितलं, मी आहे ससा, दिसतो जरी एवढा असता, सिंहाला रडवीन ढसा ढसा। आई म्हणाली, बघ बाबा, तो आहे वनराजा। झालं, ससा बाहेर पडला, सिंहाकडे जायला निघाला। जाता जाता त्याला वाटेत कोण भेटलं माहितीये? असा आवाज करणारं माकड भेटलं। ससा त्याला म्हणाला, माकडा माकडा हूप, करतोस मस्ती खूप, पण सिंहा पुढे बसतोस चुप,
माकड म्हणाला, मग काय करणार बाबा? ससा म्हणाला, बघ मी आहे ससा, दिसतो जरी एवढासा, तरी सिंहाला रडवीन ढसा ढसा. माकड म्हणालं, असं? तुझी काहीतरी युक्ती दिसतेय, मग मी करू का मदत तुला? ससा म्हणाला, मदत नको, पण दुपारी जंगलातल्या तळ्याजवळ ये आणि बघच मजा मी काय करतो ते. ससा निघाला पुढे. त्याला हत्ती भेटला. ससा म्हणाला, हत्ती रे हत्ती, तुझ्या अंगी शक्ती, पण सिंह पाहून तुला वाटते भीती. हत्ती म्हणाला, खरच बाबा, मी एकटा काय करणार? ससा म्हणाला, पण मी बघ, मी आहे ससा, दिसतो जरी एवढासा, तरी सिंहाला रडवीन ढसा ढसा. हत्ती म्हणाला, अरे वा, तुझी काहीतरी युक्ती दिसतेय, मी करू का मदत तुला? ससा म्हणाला, मदत नको, पण दुपारी जंगलातल्या तळ्याजवळ ये आणि बघच मी काय मजा करतो ते. ससा निघाला पुढे. वाटेत भेटला वाघोबा. तो वाघोबाला म्हणाला, वाघोबा वाघोबा, तुम्ही फोडता डरकाळी, सिंह दिसताच तुमची येते रडायची पाळी. वाघोबा म्हणाला, खरंय बाबा. ससा म्हणाला, पण मी बघ, मी आहे ससा, दिसतो जरी एवढासा, सिंहाला रडवीन ढसा ढसा. वाघोबा म्हणाला, तुझी काहीतरी युक्ती दिसते रे, मी येऊ का मदत करायला? मदत नको, पण दुपारी जंगलातील तळ्याजवळ ये आणि बघच मी काय मजा करतो ते. त्यानंतर सशाला भेटला लांडगा. ससा म्हणाला, लांडगोबा लांडगोबा, तुम्ही किती क्रूर, पण सिंह दिसताच पळताय दूर. पण मी बघ, मी आहे ससा, दिसतो जरी एवढासा, तरी सिंहाला रडवीन ढसा ढसा. अरे वा, बराच धीट झालायस की, तुला काही मदत हवी आहे का माझी? ससा म्हणाला, मदत नको, पण दुपारी तळ्याजवळ ये आणि बघ मी काय मजा करतो ते. मग ससा गेला सिंहाकडे आणि म्हणाला, महाराज, आईच्या ऐवजी मी आलोय, पण मला यायला उशीर का झाला माहितीये? अहो, नवीन राजा आलाय आपल्या जंगलामध्ये, त्यानं मला पकडलं. आणि म्हणतो कसा, मला रोज शिकार मिळाली पाहिजे. असं? मी तुमचा राजा असताना इथं नवीन राजा येईलच कसा? चल चल, ताबडतोब मला दाखव बरं, बघतोस मी त्याच्याकडे. सिंह आणि ससा दोघही जण तळ्याकडे गेले. सगळे प्राणी झाडाच्या आडून काय चाललंय ते बघत होते बर का. ससा म्हणाला, महाराज, आपल्याला पाहून तो तळ्यात लपलाय, बघा बघा लवकर. सिंहाने हळूच तळ्यात डोकावून पाहिलं आणि म्हणाला, अरे चा, हा तर अगदी माझ्यासारखाच दिसतोय. त्याने मोठ्यांदा गर्जना केली. त्याबरोबर तळ्यातल्या सिंहाने देखील तेवढीच मोठी गर्जना केली आणि सिंह महाराजांना आला राग. त्यांनी तळ्यामध्ये धाडकी उडी टाकली, पण तिथं सिंह नाही की कोणी नाही. त्यांच्या नाका तोंडात पाणी जायला लागलं. सिंह महाराज सशाला म्हणायला लागले, अरे मला वाचव, मला वाचव, मला वाचव. पण ससा म्हणाला, तुला वाचवून काय करू, आम्हाला सगळ्यांना तू मारून खाणार, त्यापेक्षा तूच मेलेला बरा. मग सगळे प्राणी बाहेर आले. त्यांना ससा म्हणाला, बघा मी आहे ससा, दिसतो जरी एवढासा, सिंहाला रडवले ढसा ढसा. एकदा जंगलचा राजा सिंह आपल्या नेहमीच्या जागी शिकार करण्यासाठी दबा धरून बसला होता. तेव्हा एक गोंडस छान छान ठिपक्यांचं कोवळं कोवळं हरिण पळत पळत जाताना त्या सिंहाला दिसलं.
त्या कोवळ्या हरणाला बघून सिंहाच्या तोंडाला अगदी पाणी सुटलं आणि त्याने आपल्या नेहमीच्याच हुशारीने त्या हरणाची शिकार केली. त्या हरणाला घेऊन तो आपल्या गुहेमध्ये निघाला. गुहेमध्ये येईपर्यंत सिंहाला काही धीर निघत नव्हता. कधी एकदा या हरणावर ताव मारतो असं त्याला झालं होतं. गुहेत आला आणि त्याने त्या हरणाला खायला सुरुवात केली. पण खाता खाता सिंहाने विचार केला की हा गोड गोड मेवा आपण एकदमच संपवून टाकला तर पुन्हा थोडाच मिळणार आहे. त्याच्यापेक्षा आपण तो पुरवून पुरवून खाल्ला तर. आणि मग त्यांनी हरणाचं काळीच बाजूला काढून ठेवून दिलं आणि गुहेतच एका जागी लपवून ठेवलं आणि खुशीतच बाहेर निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपली नेहमीची सगळी कामं आटपल्यावर सिंहाला जेव्हा भूक लागली तेव्हा तो गुहेत आला. तर काय, काल ज्या जागी गोडगोड मेवा लपवला होता म्हणजे हरणाचं काळीज हो, ते होतं कुठे तिथे? ते तर गायबच झालं होतं. सिंहाला कळेच ना. आता त्या निर्जीव काळजाला पळता थोडंच येते. हां, म्हणजे नक्कीच कुणीतरी ते चोरून खाल्लं असणार. चोरी, चोरी, आणि तीही जंगलच्या राजाच्या घरात. सिंहाला असा राग आला, तो इतका रागावला की त्याने आपल्या अकराळ विकराळ सिंह गर्जनेनी सगळं जंगल हादरून सोडलं. पाखरं भीतीने चिडीचूप झाली. सगळ्यांच्या काळजात भीतीमुळे ताड ताड ताशा वाजायला लागला. सिंहाने आकाश पातळ एक केलं. आता काय होणार या चिंतेने सगळेच जण घाबरले. तेव्हाच कोल्हा हळूच दबकत दबकत सिंहाची चाहूल घेत त्याच्या गुहेत शिरला. मनातून तो जाम टरकला होता, पण तसं दाखवत मात्र नव्हता. कारण जंगलच्या राजाचा प्रधानच होता ना तो. महाराज, महाराज, काय झालं? प्रधान कोल्ह्याने घाबरत घाबरत सिंहाला विचारलं. काय झालं म्हणून काय विचारतोस? माझ्या गुहेमध्ये मी हरणाचं काळीज ठेवलं होतं, ते कुणीतरी चोरलंय. राज्याचा तू प्रधान आहेस, तुझं लक्ष कुठे असतं? सिंहाच्या या प्रश्नाने कोल्हा जास्तीच घाबरला. भीतीने त्याचा चेहरा पांढरा फटक्क पडला. तो थरथर थरथर कापायला लागला. आता आपली सुटका नाही असं कोल्हा मनातल्या मनात म्हणायला लागला. का रे कोल्ह्या, कोण आहे तो चोर? आण त्याला पकडून माझ्यासमोर. सिंह गरजला. महाराज, महाराज, खरं सांगू, काल तुम्ही शतपावली करायला बाहेर पडला होतात ना, तेव्हा तो लांडगा गुहेबाहेर फिरत होता. खूप घाबरल्यासारखा दिसत होता. चोराच्या मनात चांदणं म्हणतात ना तसा. मला वाटतं महाराज, हे काम त्याचंच असावं. तुम्ही परवानगी दिलीत ना तर मी चौकशी करून. चौकशी कसली करतोयस? हरामखोर लांडग्याला आण इकडे, मीच बघतो. जा लवकर, सिंहाने आज्ञा केली. तसा कोल्हा आपला जीव मुठीत घेऊन बाहेर पळत सुटला आणि जंगलातून लांडग्याला शोधून आणून सिंहासमोर घेऊन आला. लांडग्याला बघितल्यावर सिंह त्याच्यावर भडकलाच. हरामखोरा, माझ्या गुहेत चोरी करतोस? थांब, आत्ता तुला. महाराज, महाराज, वनदेवीची शपथ, मी नाही केली चोरी. की खरं सांगतो महाराज, चोर तुमच्या समोरच आहे. तो लांडगा कोल्ह्याकडे पाहत म्हणाला. लांडग्या, खरं काय ते बोल, नाही तर याद राख. महाराज, महाराज, या कोल्ह्याला ढेकर देत तुमच्या गुहेतून बाहेर पडताना मी काल पाहिलं होतं, लांडगा पटकन म्हणाला. नाही नाही महाराज, हा लांडगा खोटं बोलतोय, हाच चोर आहे. नाही नाही महाराज, हा कोल्हाच चोर आहे. ते दोघं एकमेकांचे नाव घेत होते. हे बघून सिंह आणखीनच खवळला. त्यांनी त्या दोघांचे कान पकडले आणि त्यांना म्हणाला, ते काय नाही, तुम्ही असं ऐकणार नाही. वनदेवतेसमोर उभे राहा आणि तिची शपथ घेऊन खरं काय ते बोला. चला. ते तिघेही वनदेवतेकडे जायला निघाले. तर काय, प्रत्यक्ष वनदेवता सिंहासमोर येऊन उभी राहिली. खूप रागावली होती ती. सिंहा, जंगलचा राजा म्हणवतोस? कसलं राज्य रे हे तुझं? आणि तू कसला रे राजा? पण काय झालं, काय झालं देवी? कुणी त्रास दिला तुला? सिंह विनम्रपणे वनदेवतेला म्हणाला.
अरे अरे माझ्या एका खूप लाडक्या बेलीला फुलं आली होती, तर त्यातलं एक फूल कुणीतरी चोरलं। आधी त्या चोराचा शोध लाव, त्याशिवाय मला तोंड दाखवू नकोस। वनदेवता रागातच निघून गेली। रागावलेल्या वनदेवतेसमोर सिंहाला आपला विषय काढता यायच ना। आपला राग गिळून कोल्ह्याला आणि लांडग्याला घेऊन तो परत गुहेत गेला। गुहेत आल्यावर त्याने स्वतःच या गोष्टीचा निकाल लावायचं ठरवलं। त्याने त्या दोघांच्याकडे निरखून पाहिलं आणि करड्या स्वरात म्हणाला, तुमच्यापैकी चोर कोण आहे ते कबूल करा, लवकर कबूल करा, नाहीतर मी दोघांनाही ठार मारेन। खरा अपराधी तर मरेलच, पण निरपराध असेल तोही हकनाक मरेल, सुक्याबरोबर ओलंही जळेल। म्हणून मग सिंहानी एकदा कोल्ह्याकडे पाहिलं आणि एकदा लांडग्याकडे, आणि तो उडी मारणार तेवढ्यात कोल्हा सिंहाच्या पायाशी पडला आणि सिंहाचे पाय पकडून ढसाढसा रडत म्हणाला, महाराज महाराज मला अभय द्या, माफ करा माफ करा, मीच ते काळी चोरलं, महाराज मला माफ करा। हे ऐकल्यावर लांडग्याने निश्वास सोडला आणि सिंहानी कोल्ह्याचं बकोट पकडलं। शहाण्याला शब्दाचीच भाषा समजते आणि लुच्च्यांना तंडुक्याची, की नाही? पंपू टंपू गाडीवर बसून गेले होते ती गोष्ट आठवते का रे तुम्हाला? आता तर काय, त्याने आणखीनच धमाल करायचं ठरवलं। त्यांना वाटलं गाडीच्या आतच जाऊन बघूया कशी काय गंमत येते ती। गाडी अजून फलाटावर उभीच होती, दाढीवाला तिकीट फाडत होता आणि ड्रायव्हर कुठेतरी गायब झाला होता। झाडावरनं टंपूनी पाहिलं बरं का, त्यांच्या बाजूला गाडीजवळ कोणी सुद्धा नव्हतं। तो हळूच खाली उतरला, पाठोपाठ पंपू शेठ होतेच। दोघही हलकेच इंजिनाजवळ गेले, पाय वर करून पाहिलं, इंजिनात कोणी नव्हतं आणि दरवाजाही उघडाच होता। पायऱ्या चढून दोघही आचिरले बरं का, ओ काय मज्जा, सगळं कसं चकचकीत आणि रंगीत रंगीत, काय मस्त आहे रे। अरे टंप्या, ही फांदी बघ कशी वाकली। एका वाकड्या दांडक्याला लोंबकळत जोरात पंपू ओरडला, आणि आणि बाप रे, आणि काय झालं, गाडी लागली की चालायला। टंप्यो, अरे टंप्या, अरे बघ मी गाडी चालू केली बघ, केवढी आयटी वाटत होती पंपूला। टंपूही खुश झाला, दोघांनी इंजिनात जागच्या जागी चुड्या मारल्या, पण त्यांच्या कानावर भलताच गोंधळ यायला लागला। गाडी अजून भरली नव्हती, दाढीवाल्याने दरवाजे बंद केले नव्हते आणि आपली गाडी तशीच चालू केली, म्हणून दाढीवाला ड्रायव्हरच्या नावानं जोर जोरात ओरडत होता, ए ड्रायव्हरवाल्या, गाडी कशाला चालू केली रे, थांबव, अजून भरली पण नाही लेका, ए उभी कर उभी कर। पण ड्रायव्हर होताच कुठे गाडीत, तर तो उभी करणार। त्याच्याऐवजी इंजिनातनं पंपू टंपूचे चेहरे डोकावताना दिसले। बापरे, म्हणजे या माकडानी गाडी चालू केली का काय? फलाटावरचा गोंधळ पाहून पंपू टंपू तर इतके खुश होते की ज्याचं नाव ते। तेवढ्यात टंप्यानं तिथोच कशाला तरी लोंबकळून एक कोलांटी मारली, आणि बापरे काय झालं, गाडी आणखी जोरात पळायला लागली। आता मात्र पंपू टंपू दोघही घाबरले एवढे की गाडीतनं उडी मारायचं भान सुद्धा राहिलं नाही त्यांना। गाडी रुळावरनं धावते आणि माकडांनी गाडी चालू केली असं पाहून ड्रायव्हर, दाढीवाला, मुलांचे बाबा सगळे घाबरून तिच्या मागे पळतायत। अरे थांबवा 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 करत पळतायत मागे। डब्यातली मुलं घाबरून किंचाळतायत आणि मुलांच्या आया फलाटावर मुसमुसून रडतायत। बापरे, इतका गोंधळ सुरू होता नुसता आणि गाडी मात्र जोरात धावतेच आहे। पंपू टंपूला आता धड उभं राहता सुद्धा येत नव्हतं, टंप्याचा तर तोलच जात होता। तोल सावरण्यासाठी त्याने इंजिनाच्या भिंतीला धरलो आणि काय झालं, फटकन बटणाचा आवाज झाला आणि गाडी लागली की ओरडायला दचकून टंपून पंपूला घट्ट मिठी मारली। दोघांनी आपापले डोळे घट्ट मिटून घेतले। बापरे, काय होणार आहे कोण जाणे।
ड्रायव्हर आणि तिकीटवाला आणि ही सगळी मंडळी गाडीचा पाठलाग करतच होती. जेव्हा गाडी स्टेशनात आली असं ड्रायव्हरला वाटलं तेव्हा त्याने काय केलं, पटकन इंजिनाचा बाहेरचा दांडा पकडला आणि चढला की इंजिनामध्ये. टम्पू पंपूला कळलंच नाही ड्रायव्हर आला ते. ड्रायव्हरने सुद्धा मिठी मारून डोळे मिटून उभं राहिलेल्या त्या दोघांकडे लक्षच दिलं नाही. आधी त्यांनी काय केलं ते ते दांडकं खेचलं आणि गाडी थांबवली. गाडी पुरी थांबल्यावर ड्रायव्हरनं वळून पाहिलं. पाहिलं तर काय, मघाशी उभी असलेली ती जोडगोळी त्याला कुठे दिसेच ना. अरे च्या, गेली कुठं? त्यानं शोधाशोध सुरू केली. पण पंपू टंपू कुठले सापडायला? त्याने केव्हा धूम ठोकली होती, पसार झाले होते. आणि फलाटा शेजारच्या झाडावर बसून हुप 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 करीत फलाटावरची गंमत पाहत होते.